श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। वृश्चिक ही 12 राशीपैकी 8वी राशी आहे। त्याचा अधिपती ग्रह मंगळ आहे। मंगळ धन ऐश्वर आणि आत्मशक्ती वाढवतो। मंगळ जमीन देतो। वृश्चिक राशीच्या लोकांचे शरीर सुंदर असते आणि ते आयुष्यात खूप यशस्वी असतात असे मानले जाते। हे नवीन वर्ष या राशींसाठी कसे असेल हे जाणून घेऊया सविस्तर। हे वर्ष तुमच्यासाठी जीवन बदलणारे ठरेल, ज्यामध्ये तुमच्या ग्रहांची हालचाल आणि दिशा दोन्ही बदलतील। वर्षाची सुरुवात जास्तीत जास्त खर्चानं होईल, जे आवश्यक देखील आहे। यावर्षी तुमचे काम तुम्हाला खूप व्यस्त ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदाही होईल। गुरुचे संक्रमण तुमच्या राशीसाठी 7व्या स्थानी होणार आहे। ते मे महिन्यापासून तुम्हाला लाभदायक ठरेल आणि प्रतिकूल ग्रहांचा प्रभाव कमी करेल। चला जाणून घेऊया वृश्चिक राशीचे भविष्य। वृश्चिक राशीचे करिअर बदलचे राशी भविष्य। वृश्चिक राशीसाठी 2024 हे वर्ष करिअर आणि व्यापार यासाठी ठीकठाक राहणार आहे। नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी यांच्यात ताळमेळ ठेवताना अडचणी येतील। जास्तीचे काम तसेच केलेल्या कष्टाच्या मानाने यश मिळत नसल्याने नैराश्य येईल, त्यामुळे अत्यंत चिकाटीने या परिस्थितीवर मात करावी लागणार आहे। तुमचे विरोधक आणि शत्रूही अधिक सक्रिय झालेले असतील, त्यामुळे फसगत होणार नाही असे पहा। आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक वाटचाल करा। यावर्षी अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूक करा, अन्यथा पैसे अडकून पडतील। घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका। जर व्यावसायिक विस्तार करणार असाल तर हा निर्णय मे महिन्यानंतर घ्या, किंवा यावर्षी अशा योजना टाळलेल्या बऱ्या। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल, तसेच शिक्षण परीक्षा वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात चांगले यश आणि संधी मिळेल। शनी महाराज पूर्ण वर्ष चतुर्थ भावात राहून तुमच्या 6व्या भाव आणि दशम भावावर दृष्टी ठेवतील। या कारणाने तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये स्थिरता वाटेल आणि तुम्ही आपल्या नोकरीमध्ये कायम राहाल। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागू शकते, तर एप्रिलमध्ये या राशीच्या लोकांना मोठे पद मिळून चांगली पगार वाढ मिळू शकते। नोकरीतील बदलामुळे तुम्हाला चांगले यश मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला खूप प्रगती मिळेल। शनी महाराजांच्या कृपेने नोकरीत तुमचे सर्व विरोधक पराभूत होतील आणि तुम्ही मजबूत स्थितीत असाल। यावर्षी तुम्हाला तुमच्या नोकरीत उच्च आणि मोठे पद मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील। सरकारी नोकरी प्राप्तीचे योग बनतात। आपण वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल। प्रेम आणि नातेसंबंध। हे वर्ष तुमच्यासाठी प्रेम आणि नातेसंबंध यासाठी फारसे अनुकूल नाही, पण मे महिन्यानंतर थोडी परिस्थिती सुधारेल। तसेच घरात एखादे मंगलकार्य घडेल। विवाहयोग्य व्यक्ती वैवाहिक जीवनात प्रवेश करतील। घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल। तुमचा कंठक्षणी घरातील ज्येष्ठांसाठी प्रतिकूल आहे। प्रेम जीवनात फार संयम बाळगावा लागेल, अन्यथा ब्रेकअपपर्यंत प्रकरण जाईल। आईवडिलांची सेवा करावी, त्यांचे आशीर्वाद शुभ आणि लाभदायक ठरतील। या राशीचे लोक नात्याबाबत अत्यंत संवेदनशील असतात। ते त्यांच्या जोडीदाराबाबत खूप प्रामाणिक असतात असे म्हटले जाते। या राशीच्या लोकांचे नवीन वर्षात प्रेमसंबंध वैवाहिक जीवन अधिक मजबूत होऊन या वर्षाच्या अखेरीस प्रेम प्रकरणातील लोक विवाह करू शकतात। अविवाहित असल्यास विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे। तुमच्या नात्यात गोडवा वाढवणारा हा काळ ठरू शकतो। तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो। वर्षाच्या मध्यमात तुम्हाला काही चांगले परिणाम दिसतील। तुम्हाला यावर्षी वादापासून दूर राहावे लागेल आणि सावधगिरी बाळगावी लागेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात तुम्हाला फायदा होईल। तुमचे नाते मजबूत होईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल। कौटुंबिक जीवनाचा विचार करता मध्यम फलदायक राहील। शनी तुमच्या सुखस्थानात राहिल्याने तुम्हाला आपल्या कामात इतके व्यस्त करेल की कुटुंबासाठी तुमच्याजवळ थोडा कमी वेळ असेल, तरीही कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य दिसेल। वृश्चिक राशीचे आरोग्य। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना यावर्षी आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी। तुमच्या राशीत चतुर्थ स्थानी शनी आहे, त्यामुळे अपघात मार लागणे अशा घटना घडतील, तर याबाबतीत सतर्क राहावे। राहू तुमच्या राशीत पंचम होऊन येत आहे, त्यामुळे
हृदय आणि छातीच्या आजारांची शंका वाटते, नियमित योग, ध्यान आणि प्राणायाम तुमच्यासाठी लाभकारक ठरतील. ज्योतिषशास्त्रानुसार गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक समस्या हे वर्ष सुरू होतात संपुष्टात येऊ शकतात. जुनाट आजारापासूनही आराम मिळू शकतो. तरीही तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सावधगिरीचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तुम्हाला तुमची दिनचर्या व्यवस्थित करावी लागेल, तरच तुम्ही तुमच्या चांगल्या आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. वृश्चिक राशीच्या मनेसाठी आर्थिक स्थिती कशी असणार? ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिकसाठी येणारे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले ठरू शकते. नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या राशीचे अनेक लोकांना कमाई करण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात, जे तुम्हाला व्यवसायात नफा मिळवून देऊ शकतात. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात, जेथे तुमची आर्थिक स्थिती चांगली असण्याची शक्यता आहे. शनिदेवाची विशेष कृपा या राशीतील लोकांवर राहू शकते. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष आर्थिक बाबतीत चांगलं ठरू शकते. तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती कराल आणि तुम्हाला नफाही मिळेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीचा अनुभव घेता येईल. कुठेही पैसे गुंतवणे तुमच्यासाठी खूप हानिकारक असू शकते. वृश्चिक राशीसाठी 2024 भाग्यवान अंक 6 आणि 9 असतील. या राशीच्या लोकांसाठी खास उपाय: वृश्चिक राशीसाठी शनी मंत्राचा जप करा. दर शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. सोमवारी मुळा दान करावा. रुद्राक्ष धारण करण्याची इच्छा असेल तर 7 मुखी रुद्राक्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुरुवारी तपकिरी गायीची सेवा करावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.